टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं. मात्र उद्योग विश्वाला मात्र मोठा धक्का बसला आहे. कारण की सायरस मिस्त्री हे पंडोल कुटुंबियासह अहमदाबाद व मुंबईकडे मर्सिडीज कारने येत होते. चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला त्यांच्या भरधाव कारची धडक बसल्याने मागील आसनावर बसलेल्या मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मात्र मृत्यू झाला. दरम्यान अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीचा सायरस मिस्त्री यांची कार सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. ही सीसीटीव्ही फुटेज मात्र आता सर्वांच्या समोर आली आहे. रविवारी भीषण अपघातामध्ये सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये त्यांच्यासह प्रवास करणारे जहांगीर दिनेश पंडोल यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. इतर दोन प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. राज्य सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश देखील दिले आहेत.